ब्रेकिंग महाराष्ट्र जनसामान्य माणसाचा विचार। नांदेड शहरापासून मागच्या 3-4 महिन्यापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर असलेलं सातत्यानं निसर्गमय सानिध्यामध्ये गोदावरीच्या पात्रामध्ये मीडियामध्ये माध्यमांमध्ये उलटसुलट बातम्या चालू आहेत। गणपतीचं दर्शन या ठिकाणी पाहू शकता जे निसर्गमय आणि रम्य वातावरणाचा खुलासा व्हावा या माझी बाजू दर्शन घेण्यासाठी भावी भक्त महाराष्ट्राच्या शिवसैनिकांसमोर यावी दररोज गर्दी असते या ठिकाणी आणि मला जे आयोगाच्या कुंजामध्ये उपस्थित करतात या ते किती चुकीचं आहे, दिशाभूल करण्याचं आहे, मला बदनाम करण्याचं आहे, माझ्या विरोधामध्ये कटकाग्रस्थान करण्याचं आहे आणि मला राजकीय दृष्ट्या आयुष्यातून उद्ध्वस्त करण्याचं आहे। हे स्पष्टपणे समोर दिसल्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन माझी बाजू मांडण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे। तथाकथित व्हिडिओ क्लिप जी आली होती त्या व्हिडिओ क्लिपमध्ये मी कुठेही शिवसेना पक्षाच्या बाबतीमध्ये काहीही बोललो नाही। सत्तेभोवती शिवसेना प्रमुखांची बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगेन की मी आजपर्यंत आतापर्यंत मी कवीर सोमय्यांच्या सोबत कधी बोललो नाही, कधीही कुठलेही कागद त्यांना दिलेले नाही, कुठलीही चर्चा माझी त्यांची नाही आणि अशी कुठलीही बाब पक्षाला हानी होईल अशी माझ्याकडून झालेली नाही। याबाबत माननीय शिवसेना पक्ष प्रमुखांना मी जे पत्र दिलं होतं त्याची कॉपीच मी आज आपल्या सगळ्यांना देतोय, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल पक्षप्रमुखांसमोर मी हा खुलासा केला होता। फक्त दोन नेत्यांचे वाद चव्हाट्यावरती येऊ नयेत म्हणून मी काही पथ्य कालपर्यंत पाळली होती। या पत्रामध्ये मी स्पष्टपणे सगळं नमूद केलेलं आहे। उद्धवजीना बांधवानो, अनिल परब हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। ठामपणे सांगेन मागील 2 वर्ष ते फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जिल्ह्यामध्ये येतात, बाकी संबंध जिल्हा त्यांनी भागामध्ये सोडून दिलेला आहे। जिल्ह्याशी कुठलाही संपर्क नाही, समन्वय नाही, कुठल्या तालुका प्रमुखाचं त्यांना नाव माहिती नाही आणि जिल्ह्यामध्ये कुठलाही पालक म्हणून कुठलं काम नाही। आज प्रचंड असंतोष रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे। अनिल परब यांच्या हॉटेलवरती बोलणं म्हणजे मी पक्षाच्या विरोधात बोलणं। मिलिंद नावेकर यांचा बंगला त्यांनी स्वतः तोडला कारण तो अनाधिकृत होता। मग मला आपण सांगा यांनी यांचे स्वतःचे हॉटेल बांधायचे, यांनी बंगले बांधायचे आणि ते तुटले की मग शिवसेनेच्या एका नेत्याला कायमचं उद्ध्वस्त करण्यासाठी जणू काय मी शिवसेनेवरतीच बोललो, यांची खाजगी प्रॉपर्टी म्हणजे ती काय शिवसेनेची झाली काय काय संबंध? आणि म्हणून माझ्या विरोधात ज्या मेळाव्यामध्ये घोषणा दिल्या गेल्या त्याचा मी तीव्रपणे निषेध करतो। मी उभ्या आयुष्यभर शिवसेनेसाठी संघर्ष केलेला मावळा आहे, मी शिवसेना प्रमुखांचा मावळा आहे, मी भगव्या झेंड्याचा शिपाई आहे आणि असं असताना देखील फक्त अनिल परबच्या रिसॉर्टच्या विरोधात बोलणं गेलं एका साध्या कार्यकर्त्याकडे, म्हणून माझ्या विरोधामध्ये घोषणा दिल्या गेल्या याच्या पाठीमागं कोण आहे मला सगळं माहिती आहे। फक्त रामदास कदमला राजकारणातून पूर्णपणे संपवायचा, त्याला बदनाम करण्याचं हा एकमेव डाव शिवसेनेमधल्याच काही नेत्यांचा काही लोकांचा आहे, काही लोकांचा आहे आणि म्हणून मी त्या माझ्या पत्रामध्ये मी उद्धवजींना स्पष्टपणे उल्लेख केला होता। अनिल परब यांनी माझा दावा आहे त्यांना की तुम्ही बांधव्यामधून विधानसभेला उभे राहून निवडून येऊन दाखवा, तुम्ही बांधव्यामधून एका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एका वार्डामध्ये उभे राहून तुम्ही निवडून येऊन दाखवा। तुम्ही आज उद्धवजींच्या सोबत असाल, उद्धवजींना मदत करत असाल, त्याचा अर्थ असा होत नाही की एखाद्या शिवसेनेच्या नेत्याला किंवा त्याच्या मुलाला कायमचा संपून टाकायचा राजकारण राहतो।
बांधवांनो एक गोष्ट मी आज आपल्याला सांगतोय मुद्दाम आणि ते सांगण्यासाठी आलोय. ह्या अनिल बगामनी माझ्या मुलाला योगेशला विधानसभेची तिकीट मिळू नये म्हणून राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांना मातोश्रीवरती ते घेऊन आले होते की रामदासबाईंच्या मुलाला तिकीट देऊ नका, योगेशला तिकीट द्या. एकदा दोनदा नाही तीन वेळा ते मातोश्रीवर घेऊन आले होते संजय कदम यांना. राष्ट्रवादीने त्याला घ्या आणि त्याला तिकीट शिवसेनेतून द्या, योगेशला देऊ नका. उद्धवजींनी त्यांचं ऐकलं नाही. उद्धवजींनी योगेशला तिकीट दिली. तो चीड राग मनामध्ये ठेवून अनिल पगाम हे पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे झाल्यानंतर त्यांनी योगेश कदमावरती सुडाची भावना ठेवून संजय कदम जो संपर्क ठेवण्याचं सातत्यानं काम केलं. सातत्यानं काम केलं. दोन वर्षामध्ये माझ्या मुलाचा एक फोन देखील अनिल पगामांनी घेतला नाही, एक फोन घेतला नाही. सातत्याने त्यांनी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तिथे त्या भागामध्ये वैभव खेडेकर मनसेचा नगराध्यक्ष खेडचा आणि संजय कदम यांना सातत्यानं पाठीशी घालण्याचं काम केलं. सातत्यानं पाठीशी घालण्याचं काम केलंय. खेडमधल्या भूमिपूजनाचं हे पोस्टर बघा, आपल्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये संजय कदम, वैभव खेडेकर मनसेचे आणि अनिल पगामांचा फोटो होती. ह्या दोघांचे हे महात्मा गांधी अनिल पगाम म्हणजे अशा पद्धतीने स्थानिक आमदारांना डावलून बाजूला ठेवून भव्य मंदिर आहे सातत्याने या ठिकाणी आमच्या मुळाचं काम या अनिल पगामने केलं. गद्दार कोण? अनिल पगाम कदम. सोबतच निसर्गमय महाराष्ट्राच्या शिवसैनिकांना कळलं पाहिजे पाहणी करण्यासाठी या ठिकाणी पक्षाशी गद्दार करतोय आणि आमच्या मुळावर वेगवेगळे पक्षी आपण पाहू शकतो. त्यांनी काय केलं या ठिकाणी? जे यांनी काय केलं वेगवेगळ्या प्रकारे दापोली नगरपंचायतची आणि मंडगड नगरपंचायतची निवडणूक आहे. हे जे निसर्गमय योगेश कदम तिथले स्थानिक आमदार आहे जे नांदेड उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, तालुका संघटक, शहर प्रमुख यांना सोबत घेऊन दोन्ही ठिकाणी त्यांनी उमेदवार नक्की केले. नेहमीच भंडारे या पक्षाकडे कळवलं. मंदिरासमोर पक्षाचे जिल्हा प्रमुख संघटक येऊन त्यांनी त्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. कीर्तन आय काँग्रेस युती केली या मंदिरामध्ये. हा जो संजय कदम आहे तो पहिले शिवसेनेमध्ये होता, त्याला मोठा मिस केला या निसर्ग सानिध्यामध्ये. त्याचा आणि या सूर्यकांत दळवींचे वाद झाले आणि तो गेला राष्ट्रवादीमध्ये आणि भक्त राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर निवडून आल्यानंतर या संजय कदमनी भगवा झेंडा जाळून पायाखाली तुडवला होता. नांदेडपासून खूप जवळ अंतर असल्यामुळे आणि त्यामुळे चढून जाऊन मी उद्धवजीला सांगून मी माझ्या मुलाला पाठवला, म्हटलं या बाडग्याला मी गाऊन टाकेन आणि निसर्ग प्रेमी देखील या ठिकाणी येऊन त्याला गाडून तिथला शिवसेनेचा भगवा झेंडा आम्ही फडकवला. त्याच मतदारसंघामध्ये या निवडणुकीमध्ये अनिल पगामने आणि त्यांच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये मुंबईच्या बंगल्यामध्ये मिटिंग बोलवली. मिटिंगला कोण? सुनील तटकरी, हा सूर्यकांत दळवी. जो सूर्यकांत दळवीनं मागच्या पाच वर्षामध्ये ग्रामपंचायतीमध्ये आमच्या विरोधात काम केलं, पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये भाजपचे उमेदवार उभे केले, विधानसभा आणि लोकसभेमध्ये तटकरीसोबत खांदाला उघडपणे काम केलं. या पाच वर्ष सातत्यानं या दळवीने सूर्यकांत दळवीने पक्षाच्या माझ्या मुलाच्या विरोधामध्ये पक्षाच्या विरोधामध्ये संजय कदमच्या खांद्याला खांदा लावून भाजपचं तत्व काम केलं, राष्ट्रवादीचं काम केलं आणि आज अनिल पगामनी त्या सूर्यकांतांना बनवून घेतलं, तटकरीला बनवून घेतलं. आमचे मोठे निष्ठावंत नेते उदय सामंत आता पक्षाची निष्ठा त्यांच्या नामावर शिकायला लागते, त्याला बनवून घेतलं आणि संजय कदम या सर्वांना बनवून घेऊन अनिल पगामनी किती वाटत करत होते. कसा? दापोलीमध्ये शिवसेनेचे सामने वर्ष राष्ट्रवादीचे चार नगरसेवक, पण तिकीट वाटप कसं? काँग्रेसला बाजूला ठेवा, युतीमध्ये घेऊ नका. राष्ट्रवादीला 9 जागा, शिवसेनेला 8 जागा आणि 5 वर्ष तिथे शिवसेनेचा नगराध्यक्ष असताना देखील पहिली 2.5 वर्ष राष्ट्रवादीला, म्हणजे राष्ट्रवादीला घाण ठेवणारा
हा शिवसेनेला घाण ठेवणारा हा अनिल परब गद्दार की रामदास कदम गद्दार आहे? शिवसेनेच्या मुळावरती उठलेला हा अनिल परब, शिवसेनेला राष्ट्रवादीच्या घशामध्ये टाकणारा हा अनिल परब हा निष्ठावान कसा होऊ शकतो? आणि आपल्या मार्फत संबंध महाराष्ट्राला मी सांगतोय, याला वेळ नाही. एसटी कामगारांचा संप चाललाय, एसटी कामगार आत्महत्या करत आहेत, याला वेळ नाही. मागच्या 2 वर्षांमध्ये फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला हा माणूस आला जिल्ह्यामध्ये, पण आता रामदास कदमला आणि त्याच्या मुलाला संपण्यासाठी 3 दिवस येऊन ठाण मारून बसला तिथे 3 दिवस, आणि तिथे जाऊन सभा घेऊन तिथले उपजिल्हा प्रमुख, तिथले तालुका प्रमुख, तिथले शहर प्रमुख, तिथले संघटक या सगळ्यांची हकालपट्टी, आणि जे बाडगे आहेत सूर्यकांत दळवींसोबत त्यांना सगळी पदं देऊन टाकली. ते 5 वर्ष संघर्ष करून त्यांच्याकडे आम्ही जो मतदारसंघ मिळवला होता शिवसेनेला, त्यांच्याच घशामध्ये सगळी पदं देऊन टाकली. ही सगळी पदं देऊन टाकली. मला विश्वास आहे कदाचित उद्धवजीची कल्पना नसेल. योगेश कदम हे रश्मीबेन जो फोनवर बोलले त्यांना सांगितलं, साहेबांना सांगा हे असं चाललंय. योगेश कदम हे आदित्य साहेबांना बोलले की आदित्यजी असं चाललंय, शिवसेना संपवायचं काम लावतं चाललंय तटकळीच्या माध्यमातून. मी स्वतः सुभाष देसाईंजवळ बोललो, मी अनिल देसाईजवळ बोललो, उदय सामंतसोबत माझा मुलगा बोलला, अनिल परबसोबत माझा मुलगा बोलला. पण अनिल परबची भाषा अशी की जसा तो राष्ट्रवादीचाच नेता आहे. आम्ही सगळे प्रयत्न केले, पण आमच्या सगळ्या दापोली आणि मंडणगडच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली. ज्यांनी शिवसेना मोठी केली, ज्यांनी शिवसेनेचा आमदार त्यांनी निवडून आला, ज्यांनी राष्ट्रवादीला त्या गाडली, त्याच लोकांना आज बाजूला करून ठेवले. आणि म्हणून तिथले 8 अपक्ष उमेदवार उभे आहेत. पक्षाशी बेमानी नको म्हणून मी आणि माझा मुलगा तिथे जात नाही, पाय ठेवत नाही. मी तिथे स्वतः गावाला भारी फुटलेत तिथे, आणि हे सगळे नगरसेवक निवडून येतील आणि तर 50 दिवसांचा भगवा फटकेल असा मला विश्वास आहे बांधवांनो, असा मला विश्वास आहे. पण तिथे उदय सामंत 15 वर्षाच्या आधी उदय सामंत येऊन यांनी तिथं माझ्या आमच्या मतदारसंघामध्ये 3 सभा घेतल्या, मोठ्या मेळावे घेतले, योगेश कदमचा उदोदो केला, आणि काल अनिल परब सोबत आले आमच्या विरोधामध्ये. आम्हाला शिवसेना याच्या अक्षर म्हणजे काय आम्हाला उदय सामंत शिकवतोय. अहो उभं अख्खं आयुष्य आम्ही पक्षासाठी घालवले, 52 वर्ष घालवली, 52 वर्ष पक्षासाठी संघर्ष केला. फक्त उद्धवजीना आम्ही आपल्या माध्यमातून एक आठवण करून देईन, उद्धव साहेब पक्षाची वाईट वेळ होती तेव्हा तुमच्या गाडीमध्ये समोरच्या सीटवर मी बसलेला असायचो, मी सगळ्या अंगा उठलंय तेव्हा. आणि म्हणून आज ही आमची अशी वेळ, कडवट निष्ठावान असा असून देखील ज्या पद्धतीने आम्हाला आज वागणूक दिली जाते आम्हाला संपवण्यासाठी प्रयत्न केला जातोय. उद्धव साहेब आपण स्वतःच्या मध्ये लक्ष घाला, हे बेफाम झालेत, हे स्वतः शिवसेना प्रमुख झालेत. आता आम्हाला प्रश्न पडला शिवसेना प्रमुख उद्धवजी आहेत की अनिल परब आहे, असा आम्हाला त्या प्रश्न पडला नाही. आणि म्हणून मधल्या काळामध्ये मी मागच्या 2 वर्षांमध्ये मी फक्त एकदा उद्धवजींना भेटलोय. 2 वर्षांमध्ये मी कबूल करतो, मी मातोश्रीवर गेलो नाही, मी मंत्रालयामध्ये गेलो नाही. माझा फोन दे, लावे फोन इकडे असं मी म्हणत नाही. माझं मी तुम्हाला क्लिप इथं दाखवतो माझी 2-2.5 वर्षाच्या आधीची, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की 2.5 वर्षाच्या आधीच मी घोषणा केली. मैदानी तोफ रामदासभाई कदम यांनी निवडणुकीतून निवृत्त दापोली दौऱ्यादरम्यान त्यांनी हे विधान करून विकास खळबळ माजून दिली. तरुणांना संधी मिळावी यासाठी आपण हा निर्णय घेत आहोत असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी निवृत्ती जाहीर करून तरुणांचा मार्ग मोकळा केला आहे.
यापुढे तुमचा वारसदार तुम्ही देणार का असा सवालही त्यांना विचारला गेला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की शिवसेना हा शिस्तीचा पक्ष आहे, इथे फक्त पक्ष आदेश चालतात, पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. रामदास कदम यांनी अचानक जाहीर केलेल्या या निर्णयामुळे अनेक कार्यकर्त्यांची निराशा झाली, पण तरुणांसाठी निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी जे जाहीर केलंय त्यामुळे सगळ्यांनी त्यांचं कौतुकही केलं. हे आपण पाहिलं हे 2.5 वर्षाच्या आधीच माझी क्लिप आहे, हे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीची. मी तेव्हाच दोनदा मी अशा पत्रकार परिषद घेऊन घोषणा केल्या की यापुढे मी कुठलीही निवडणूक लढणार नाही. मी मातोश्री होती मला पुन्हा विधान परिषद द्या असं सांगायला देखील गेलो नाही, पण मी आधी घोषणा केली. पण असं असताना देखील आमच्या इथं उद्धव जाधव बसलेत, सूत्राकडून मिळालेली माहिती, रामदास कदमांचा पत्ता कट, अशा अनेक बातम्या सातत्यानं मीडियामध्ये मला ऐकायला मिळालं, पाहायला मिळालं. मला दुःख झालं, मला वेदना झाल्या की जी मी कधी त्या रस्त्याला गेलोच नाही. मी आधीच घोषणा केलेली आहे 2 वर्षाच्या आधी 2.5 वर्षाच्या आधी. असं असताना अशा बातम्या देऊन माझ्यावर ते अन्याय का, माझी बदनामी का? एक गोष्ट आणखी तुम्हाला अत्यंत गोपनीयपणे सांगतोय, जे गोपनीय होती ती सांगतोय तुम्हाला. शिवसेना भवनमध्ये मी उद्धवजींना विनंती केली, एक मिनिट मी एंट्री चेंबरला या. उद्धवजींना मी एंट्री चेंबरला घेऊन गेलो आणि उद्धव साहेबांना म्हटलं, साहेब रामदास कदम, सुभाष देसाई आणि दिवाकर रावते, आता आम्ही वय झालं 70 आसपास सगळ्यांचं, आम्हाला मंत्रिपद देऊ नका, तुम्ही नवीन लोकांना आता मंत्रिपद द्या आपल्या. मला म्हटलं नक्की, म्हटलं हो साहेब, हो साहेब, माझी दया होईल. पण ज्यावेळेला मंत्रिमंडळाची लिस्ट आली तेव्हा सगळ्यात आधी नाव सुभाष देसाईंचं होतं. मला वाईट वाटलं, ते माझं मन मोकळं मुद्दाम होतं. मी आज महाराष्ट्रासमोर मी नाराज कशासाठी, मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाही, कारण मी मागे मागितलंच नाही, मी नाही म्हणून सांगितलं. पण तुम्ही सुभाष देसाईंना देता, मला नाही म्हटलं तुम्ही देणार म्हणून, मला त्याचं वाईट वाटलं. द्या ना नवीन मुलांना, त्याचं मला दुःख झालं. शेवटी पक्षप्रमुखांचा आदेश हा शिव सावंत आहे, मला कुठेही त्यामध्ये दुमत नाही. पण माझ्या मनातल्या ज्या वेदना होत्या, जे खतखतं होतं, त्याच मुद्दा मी आपल्यासमोर आणला. मी पूर्णपणे निवृत्ती घेतले, मी निर्णय घेतला आहे, मला कुठलंही पद नको. आता मला पक्षाने पुष्कळ दिला, 32 वर्ष आमदारकी मला मिळाली, काय कमी आहे का? त्यातली 15-16 वर्ष विरोधी पक्षनेता आणि मंत्रिपद मला मिळाली, हे कमी आहे का? मला जवळजवळ 15-16 वर्ष झेड सिक्युरिटी होती, मी संघर्ष केला, मी लढलोय, मी कफन बांधून लढलोय डोक्याला, पाकिस्तानच्या टार्गेटवरती मी होतो, माझं नाव होतं. आणि असं असताना देखील आज आमच्यावरती जी मिळाले की अनिल परब सारखे लोक तिथे येऊन जाहीर सभा घेऊन तिथं घोषणा करत आहेत की यांची हकालपट्टी, त्याची हकालपट्टी, आमदाराला आम्ही निधी देणार नाही, यापुढे आमदाराला मी निधी देणार नाही. अगं अनिल परब, तुझ्या बापाचा पैसा आहे का काय? तो जिल्हा नियोजनचा पैसा, तुझ्या मालकीचा पैसा आहे का? तू निधी न देणार कोण? तू जी शपथ घेतलीस त्या शपथीचा भंग केला आहे. मी बघेन, उद्धवजींना विचारून घेईन, नाही तर मी न्यायालयात जाईन त्यांच्या वेदामध्ये. तर अशा पद्धतीनं आम्हाला, मला ठीक आहे, संपवलं आहे मला, मी संपलो, मी घरी बसलो आहे, पण माझ्या मुलांना पण त्या उद्धवजींनी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालावं. आता उद्धवजींची तब्येत ठीक नव्हती, मी कधी त्रास दिला नाही, पुन्हा भेटायचा प्रयत्न केला नाही, बोलण्याचा प्रयत्न केला नाही, आणि त्यांच्याकडून प्रतिसाद नाही आला. पण आज मला कळलं ते विधानभवनला आज आलेत, आज तब्येत त्यांची चांगली झाली असं मला कळलं. त्या मधल्या काळामध्ये कोरोनाचा काळ होता, ते कोणाला भेटत नव्हते, म्हणजे ते आजारी होते महिना दीड महिना. पण आता त्यांनी कदाचित त्याच्यामुळं या सगळ्या मधल्या मंडळींनी त्याचा गैरफायदा घेतला असावा असा माझा अंदाज आहे. कारण उद्धव साहेब, आपला शिवसेनेचा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या घशात घालणार नाही असा माझा पूर्ण विश्वास आहे, माझा पूर्णपणे विश्वास आहे. कोण संजय कदम हा? त्या संजय कदमला शिवसेनेमध्ये आणायचं आणि योगेश कदमला बाजूला ठेवून त्याला पुढची तिकीट द्यायची, असे कटकारस्थान अनिल परब यांचे आहेत. तिथं बोललं जाते सगळी, त्यांच्या जवळच्या लोकांची चर्चा चालू सगळी ती, की राष्ट्रवादीतून संजय कदम याला तिथं आणायचं दापोलीमध्ये आणि त्याला तिकीट द्यायची पुन्हा. आणि मग हे दोन गद्दार, सुरेखान दळमी आणि संजय कदम, याच्या हातात तो मतदारसंघ द्यायचा गद्दारांच्या हातामध्ये. हे असे जर कटकारस्थान होत असतील तर माझी आपल्यामार्फत
उद्धवजींना हात जोडून कळकळीचे आगव्याचे नम्रतेची विनंती आहे की साहेब आपण लक्ष घाला, पक्ष संपू नका, कोकणा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पुढे जाऊन मी आपलं सांगेन, राष्ट्रवादीचे तटकवी हे शिवसेनेला कसे